श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र प्रताप अनंत गोगावले लिखित अध्याय 34. श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। राजा वदे पराशर ऋषीशी सांगावे पुत्र भविष्यासी। वदे ऋषी ऐकोनी दुःख पावसी कैसे काय सांगावे। ऋषी वदे ऐक राजा तव कुमारा आयुष्य असे वर्षे 12। त्या माझी राहिले 7 दिन तव राजा करीत असे रुदन। राजा ऋषीचे चरण धरीत येऊनी गहिवरत लागला विनवीत। कैसे काय करावे म्हणून ऋषी सांगू लागला। रुद्राध्याय महात्माला इच्छित कामना जाई पूर्णत्वाला। ऐसा रुद्राध्याय महिमा रुद्र जाप्य करुणिया। महापातकी जाई पुण्यवान होऊनिया। यमलोक गेले ओस पडूनिया। स्वर्गी जाती समस्त रुद्र जाप्य करेल ते दीर्घायू होईल। पापे निघून जातील लाभे ज्ञान आरोग्य संपत्ती। पराशर वदे रायासी उपाय सांगेन तव कुमारासी। बोलवा शत विप्रांसी। अनुष्ठान करावे रुद्राचे करिता अभिषेक शिवासी। आयुष्य वर्धेल कुमारासी वर पराशर वदे रायासी। येने विधी अराधिला शंकर ऐसे होता 7 दिन। पडे बाळ निश्चे टून पराशर त्वरे देखून प्रोक्षी उदकासी। आले होते ते यमदूत रुद्र तेजे कापत। जवळ न येऊ शकत शिवदूत मारिती यमदूतांसी। येने परी राजकुमार रक्षिला ब्रह्मसूत नारद अचानक आला। वदे न्याया आला मृत्यू तव सुताला। शिवदूत मारिती यमदूत पळती। यमपुसे शिवाप्रती वदे चित्रगुप्तासी पाचारिती। येता चित्रगुप्तासी पुसती काढून पाहेत पत्रासी। लिहिले होते 12 वर्ष आयुष्यासी। तेथेची लिहिले 10,000 वर्षे लेखासी। यम झाला साशंकितासी। वदे क्षमा असावी अपराधासी। रुद्राध्याय ऐसा महान काळ यम जातसे भिऊन। प्रेम भाव करुण गुरु वदती दंपतीसी। इति श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंत गोगावले विरचिते सार्थसारे श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरु श्री नृसिंह सरस्वती पाखाने सिद्ध नामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनम नाम चतुस्त्रिशोध्याय ओबी संख्या 531। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री दत्त जय दत्त जय जय दत्त। नमस्कार, मी अश्विनी निशांत गोटे। प्रतापानंद गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पारायण किंवा पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे की असे बरेचसे स्वामी भक्त आणि गुरुभक्त आहेत ज्यांच्याजवळ पोथी वेगवेगळ्या कारणामुळे अवेलेबल नाही। काही परदेशात राहतात, काही ऐकायची इच्छा आहे पण ते वाचू शकत नाही, किंवा इतरही काही कारण असू शकतात। तेव्हा अशा भक्तांसाठी छोटीशी सेवा म्हणून करण्यात येणारी असलेली ही छोटीशी मदत आहे। त्यामुळे पोथी वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी, क्षमस्व। ज्यांना स्वतःला पोथी वाचायची इच्छा आहे तशा भक्तांसाठी मात्र या व्हिडिओमध्ये दिलेल्या गेलेल्या ठिकाणचे जे मी फोटोज ठेवलेले आहेत तिथे तुम्ही पॉज घेऊन स्वतः स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील पारायण करू शकता। नियमावली पण ते पण फोटो ह्याच्यामध्ये, त्यानुसार तुम्ही ते नियम देखील पाहू शकता। आणि ज्या भक्तांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहेत त्या भक्तांना इतरही जर अध्याय जाणून घ्यायचे असतील किंवा स्वामीचरित्र सारामृत ही देखील पोथी माझ्याकडे श्री स्वामीचरित्र पोथी वाचन या प्लेलिस्टमध्ये ह्या सगळ्या पोथीज तिथे अवेलेबल आहे। स्वामी समर्थ महात्म्य देखील अवेलेबल आहे जे प्रताप अनंत गोगावले लिखित यांनी लिहिलेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या गुरुवारी आपण पुढच्या अध्यायामध्ये भेटूयात। तुम्हाला अध्याय ऐकायचा असेल तर तुम्ही परत पुढच्या गुरुवारी चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका। आणि जर याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सतत मिळत राहावे असे वाटत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा। सबस्क्राईब नाही केलं तरी हरकत नाही, ही फक्त स्वामी सेवा आहे। त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर पुढच्या गुरुवारी तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करा, जेणेकरून पुढचा अध्याय तुम्हाला भेटून जाईल। त्यामुळे काही चुकलं असल्यास वाचताना तर माफी असावी, क्षमस्व। भेटूयात पुढच्या गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री दत्त जय दत्त जय जय दत्त।